गाडेभट्टास आदर्श मित्रमंडळ, शिवविलीन मित्रमंडळ, तसेच साहेब यांना सांस्कृतिक क्रीडा मंडळ, सेक्टर 29 गोटोली गाव हा महाशिरोजाचं औचित्य साधून या ठिकाणी आज बालकलाकार संध्याकाळी हा कार्यक्रमचा दरवर्षाप्रमाणे ह्या वर्षी आमच्या गोटोली गावातील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी येतात आणि लहान मुलांचे डान्स हे इथं आपण तर पाहत आहे सर्वजण किती संख्येने पब्लिक आहे, त्यांचे आई वडील, त्यांचे भाऊबांधव, सर्व म्हणजे पूर्ण गावातील लोक इथं येऊन हे आनंद साजरा महाशिवरात्रीचा जागरण हा इथं हा करत असतात. त्याच्यासाठी आपण तर इथं आमचे ग्रामस्थ मंडळ आहेत, आमच्या महिला भगिनी आहेत, तसं माझे मित्र फ्रेंड सर्कल आहे. चांगल्या पद्धतीने हा महाशिवरात्री कार्यक्रम आमच्या गोटोली गावात नेहमीच 24 वर्ष झाली. हे 24 वर्षामध्ये या सर्वांचं योगदान, सर्व ग्रामस्थांचं योगदान आमच्या मंडळाला लाभलेलं आहे आणि त्यांच्याच मुलं आज या ठिकाणी आम्ही चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम आम्ही 3 दिवस राबवत असतो. आमचं आम्ही लायन्स क्लबच्या मार्फत इथं आयोजित केलं होतं मंडळाच्या तर्फे आणि त्याच्यामध्ये प्रतिसाद भरपूर मिळाला आहे आणि मोफत चष्मे पण दिले, ज्याची परिस्थिती नाही त्या पद्धतीने आमच्या लायन्स क्लबने त्यांना मोफत चष्मे बी दिलेले आहेत. लायन्स क्लबच्या मार्फत डोळे तपासणी आणि चष्मे वाटप हा कार्यक्रम आमच्या मंडळाच्या मार्फत केलेला आहे.
अनेक वर्षापासून या आदर्श मित्र मंडळातर्फे माजी नगरसेवक बालकृष्ण पाटील यांच्या सहकार्याने अतिशय चांगला उत्कृष्ट असा हा कार्यक्रम या गावामध्ये त्याही चालू केला. बहुतेक ठिकाणी आम्हाला लांब जायला लागायचं देवळामध्ये, परंतु हे मंदिर शिवमंदिर बांधल्यापासून या ठिकाणी अनेक सामाजिक कार्य बालकृष्ण पाटलाच्या सहाय्याने त्यांच्या आदर्श मित्र मंडळाच्या सहाय्याने गेल्या अनेक वर्षापासून होत आहेत. आम्हाला या ग्रामस्थ मंडळातर्फे मी त्यांचेही आभार मानतो, कारण असा कार्यक्रम इतर मंडळ गावात आहेत पण असा कार्यक्रम ह्या गावामध्ये कोणी करत नाही. स्वतः आम्ही ग्रामस्थ मंडळाचे उपाध्यक्ष आम्हाला पण करता आलं नाही, पण ह्या मंडळाने अतिशय सुसज्ज असा म्हणजे प्रत्येक वर्षी काही ना काही कार्यक्रम या ठिकाणी होत असतात, आम्हाला त्याचा अतिशय आनंद आहे.